जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। उत्तर महाराष्ट्रात 8 ठिकाणी गांजाची शेती नष्ट करण्यात आली आहे तर युवकांना बेकायदेशीरपणे हत्यार विकणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांनी दिली। उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर मागील 1.5 महिन्यात केलेल्या कामगिरीचा आढावा देताना व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारोहानंतर पत्रकारांशी बोलताना परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांनी सांगितले की उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार व धुळे या 2 जिल्ह्यांमध्ये चोरून गांजाची शेती केली जात होती। पोलिसांनी एकूण 8 ठिकाणी छापे मारून ही शेती नष्ट केली आहे। नंदुरबारमध्ये तर वन विभागाच्या जागेवर बेकायदेशीर कब्जा करून शेती केली जात असल्याची घटना देखील समोर आली आहे। याबाबत शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे असे सांगून उत्तर महाराष्ट्रातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलण्याचे आदेश नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार आणि जळगाव पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत। गुन्हेगारीचा बिमोड हा केला जाईल, त्यामध्ये कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही असे त्यांनी सांगितले। ग्रामीण भागामध्ये तसं म्हणता येणार नाही आपल्याला, जो ज्या ठिकाणी गांजाची शेती आहे तो सगळा हा डोंगराळ भाग आहे आणि जिथं पहाडी इलाका आहे ज्याच्यामध्ये फार उंच पहाडावरती जाऊन पण काही ठिकाणी शेती करण्यात आली होती, तिथे जाऊन पोलिसांनी कारवाई केली, ते गांजाची शेतं पकडण्यात आली। त्याच्यावरती विशेष करून जे फॉरेस्ट लँड आहे त्या फॉरेस्ट लँडवरती हे लोक जास्त करतात। मालेगावला आपण चरस आणि कुत्ता गोळ्यांचा पण कारवाई झालेली आहे, धुळ्याला पण कारवाई झालेली आहे, त्याचबरोबर गांजाची विशेष करून नगरमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे, नंदुरबारला कारवाई करण्यात आली आहे, जळगावला पण कारवाई करण्यात आली आहे। अवैध शस्त्रांच्या संदर्भामध्ये विशेष मोहीम 5 जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक ग्रामीण या जिल्ह्यामध्ये राबवली होती। त्यामध्ये 39 पिस्टल्स गावठी कट्टे, त्याच्यामध्ये 44 मॅगझिन्स, 44 राऊंड आणि काही मोटरसायकल्स जप्त करण्यात आल्या। एकूण 48 आरोपींवरती कारवाई करण्यात आली। विशेष करून जो मेन सप्लाय करणारा आरोपी होता सतनाम सिंग MP मधला, त्याला MP बॉर्डरवरती चोपड्याच्या सरहद्दीवरती त्याला विशेष पथकाने अटक केली। त्यानंतर NDPS म्हणजे ड्रगच्या संदर्भामध्ये संपूर्ण 5 जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवली गेली होती। अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा पकडला गेला, नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये गांजा, ब्राऊन शुगर, मालेगावमध्ये, नाशिक ग्रामीणमध्ये चरस, असे हे जे अंमली पदार्थ आहे त्यांच्यावरती त्याची विक्री, बाळगणे आणि ट्रान्सपोर्टेशन करत असताना 39 आरोपींवरती कारवाई केली। 22 केसेस त्यात दाखल झालेल्या आहेत। ही कामगिरी गेल्या 1.5 ते 2.5 महिन्यातली आहे आणि 4,60,94,000 किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। अवैध गुटख्याच्या 37 केसेस करण्यात आल्या, 64 आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये 2,27,00,000 अवैध गुटखा जप्त करण्यात आली आहे। विशेष करून जो तरुण वर्ग आहे छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये कट्टे वापरण्याचं प्रमाण वाढलं होतं, ज्याच्यामुळं दुसऱ्याच्या किंवा सर्वसामान्य नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची ही बाब होती आणि काही तरुण जे होते की स्टंटबाजीकडे वळले होते, तर हे प्रिव्हेंट ठेवावं आणि एक चांगला निरोगी समाज तयार व्हावा ह्या कामगिरी पाठीमागचा उद्देश आहे। तुमचं सजेशन खूप चांगलं आहे। आम्ही आता सगळ्या बंदोबस्तात हळूहळू आम्ही बाहेर आलेलो आहोत। आता आम्ही शेतकऱ्यांची जनजागृती विशेष करून मार्केट कमिटी ज्या ज्या ठिकाणी आहेत, तर बऱ्याचशा केसेसमध्ये असं आढळलं आहे, बऱ्याचशा अर्जांमध्ये पण असं आढळलं आहे की त्या शेतकऱ्यातला त्या व्यापाऱ्याचं नावसुद्धा माहीत नाही। आता कालचेच एक नाशिक ग्रामीणचे आहे, ते 2 शेतकरी दिल्लीमधले आहेत परंतु नावसुद्धा माहीत नाही आणि कुठल्या प्रकारचं लेखी रेकॉर्ड त्यांनी घेतलेलं नाही किंवा पावती केली आहे किंवा कुठल्या प्रकारचं ॲग्रीमेंट केलं त्यांच्याबरोबर, इवन किती माल त्याला दिलेला आहे हे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे। त्यांची जनजागृती करणं फार गरजेचं आहे जेणेकरून कायद्याच्या कचाट्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळेल आणि जे गुन्हेगार आहेत किंवा जे अशा प्रकारची फसवणूक करतात त्यांच्यावरती कारवाई करता येईल।
वेगवेगळ्या कारवायांमध्ये चोरून रेशनचे धान्य विकणाऱ्या घटना नाशिक ग्रामीणमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जळगाव मधील धारणगाव येथे 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 12,63,430 रुपयांचा तांदूळ व गहू जप्त करण्यात आला आहे। तर विविध अंमली पदार्थ प्रकरणात 5,156 किलो 932 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे। ब्राउन शुगर 500 ग्रॅम जप्त करण्यात आली आहे। 481 ग्रॅम चरस, 4 गाड्या, मोटरसायकल, 3 मोबाईल, वजन काटा असा सुमारे 4,60,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 31 गुन्ह्यांमध्ये 45 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर अवैध गुटखा प्रकरणात 37 गुन्ह्यांमध्ये 64 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये 2,27,37,302 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर तरुणांना वाम मार्गाला लावण्यासाठी बेकायदेशीर हत्यार विक्री करणारा मुख्य आरोपी सतनाम सिंग याला अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर कारवाई केली जात आहे। उत्तर महाराष्ट्रातील 40 गावठी पिस्तूल, 84 काडतुसे, 2 मॅगझिन, 6 मोटरसायकल, 9 मोबाईल, 1 चाकू, 65 तलवारी, 8 लोखंडी कोयते, 1 गुप्ती, सत्तूर, चॉपर आदी हत्यारे ही जप्त करण्यात आली आहेत। त्यामध्ये 60 गुन्ह्यात 62 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यावेळी नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जळगावचे प्रवीण मुंढे, अहमदनगरचे मनोज पाटील व धुळ्याचे पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। यंत्रणेसाठी प्रतिनिधी राणी, नाशिक।